हनुमान चालीसा म्हणतोय त्यासाठी एवढा राडा कशाला अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर हनुमान चालीसा वाचण्यासाठी भाजपचा कोणत्याही घराला जाण्याचा विरोध आहे. तसंच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना राष्ट्रीय नेता बनवण्याचा विडा शिवसेनेनं घेतला असल्याचंही ते म्हणाले आहेत. नंतर इतकी माणसं जमा करायची, तिथे काही हल्ला तर करायला कोणी जाणार नव्हतं. मला तर हे समजतच नाही की रवी राणा आणि नवनीत राणा यांना राष्ट्रीय नेते बनवण्याचा काहीतरी विडा उचलला आहे का शिवसेनेने. ते गेले असते, एखाद्या कोपऱ्यात उभे राहिले असते, हनुमान चालीसा म्हटले असतं, परत गेले असते, कोणी दखलही घेतली नसती. परंतु इतकी माणसं तिथे जमा करायची, येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ले करायचे, त्यांच्या घरावर माणसं जमा करायची, कोणती बुद्धी आहे हे तर माझ्या लक्षात येत नाही. मला असं वाटतं की कदाचित शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटतं की असं केल्यामुळे काहीतरी त्यांना फार मोठी सहानुभूती वगैरे मिळणार आहे.